स्टार्ट। संपूर्ण राज्यामध्ये खरीपाचा हंगाम आता सुरू होणार आहे आणि राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात खतांच्या सोबत लिंकिंगचं खत विकण्याची जबरदस्ती कृषी केंद्र चालकांकडून होते आहे। दुसऱ्या बाजूला मूळ किमतीपेक्षा जास्त दराने खताची विक्री होते आहे, याकडे सर्रास कृषी विभागाचं दुर्लक्ष आहे। राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे साहेब, तुम्ही संवेदनशील मंत्री आहात असं आम्ही समजतो, पण तुमच्या राज्यात हे काय सुरू आहे? एका बाजूला जबरदस्ती लिंकिंग खताची शेतकऱ्यांवर थोपवल्या जाते जे खत, आणि दुसऱ्या बाजूला कृषी विभाग आम्हाला सांगतो या खताचा तुम्ही आग्रह धरू नका। म्हणजे काय? आम्हाला शहाणपणा शिकवण्याची गरज नाही, कोणतं खत घ्यायचं, कोणतं बी पेरायचं याची अक्कल शेतकऱ्यांजवळ निश्चितपणे आहे, कारण तो आमचा पिढीजात धंदा आहे। परंतु कृत्रिम तुटवडा काही कृषी केंद्र चालकांकडून आणि व्यापाऱ्यांकडून निर्माण केला जातो आणि यामध्ये कृषी विभाग सहभागी आहे असं माझं स्पष्ट मत आहे। बोगस बियाणं मार्केटमध्ये येतंच कसं? आणि तुमच्याकडे कारवाईसाठी यंत्रणा आहे, त्याच्यामध्ये अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांना गलेलट्ट पगार दिले जातात, ती यंत्रणा काय करते? आणि ती यंत्रणा जर कारवाई करत नसेल तर याचा अर्थ कुठंतरी या कृषी केंद्र चालकांचं, या कंपन्यांचं आणि कृषी विभागाचं साठं लोटं आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे। यापुढे जर का कुठल्याही शेतकऱ्याला लिंकिंगची जबरदस्ती केली, म्हणजे या खतासोबत एक खत जबरदस्ती घ्यावं लागेल अशी जर का जबरदस्ती एखाद्या कृषी केंद्र चालकानं केली, मूळ किमतीपेक्षा जास्त दरानं खताची आणि बियाणाची विक्री जर का कोणी केली आणि हे जर का आमच्या लक्षात आलं, बोगस बियाणं विकल्या गेलं, तर मग मात्र त्या कृषी केंद्र चालकाचे कपडे काढून त्याला रस्त्यावर आणून फटके दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आणि ज्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही त्या अधिकाऱ्यांचे सुद्धा कपडे काढून आम्ही त्यांना रस्त्यावर आणू। दादा भुसे साहेब, ही वेळ आमच्यावर आणू नका, आमच्या संयमाचा अंत बघू नका, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमकपणे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही याची नोंद घ्यायची आहे।